हरी ओम, मी विनायक देशपांडे, पेठवडगाव तालुका हातकणंगले। पेठवडगावला आमच्या घरी आत्ता बापूंचं केंद्र आहे। तर या केंद्राच्या संदर्भामध्ये आता आमचं केंद्र एका लहान जागेतनं पुन्हा मोठ्या जागेमध्ये आलं या संदर्भामधला मी अनुभव आपल्याला सांगतो आहे। 2002 प्रथम आम्ही बापूंकडे गेलो। पुण्याच्या मॉडर्न कॉलेजमध्ये बापू आलेले आणि बहिणीचा फोन आला आम्हाला, तुम्ही सगळे तिघेचे तिघे बंधू ताबडतोब आहे त्या अवस्थेत यायचं तिथे, बापू माझ्याकडे येणार आहेत। आम्ही गेलो, थोड्या धावपळीने वेळ झाला जायला आणि गर्दी प्रचंड असल्यामुळं आम्हाला बापू ज्या हॉलमध्ये तिथे आम्हाला पोचता आलं नाही। बाहेर स्क्रीनवर आम्ही बापूंना बघितलं आणि बापूंचं ते आम्ही प्रवचन ऐकत असताना एक स्टेज अशी आली की बापू त्यावेळेला नाचत होते, कोणता तरी अभंग चालू होता। असंख्य म्हणजे आम्ही सगळे जमलेले जे लोक होतो ते मी यांना साहेबांना नेरले साहेबांना विचारतोय, ते त्यांना विचारत आहेत बापू कसे दिसले। आणि साधारणपणे 10 मिनटं हे दृश्य आम्ही बघत होतो, आम्ही अवाक झालो। या बियॉन्ड अवर इमॅजिनेशन, म्हणजे अशी कल्पना नव्हती असं काही असेल, पण प्रत्यक्ष ज्यावेळेला 50-100 लोक सांगतात त्यावेळेला ही बाब निश्चितपणे त्या ठिकाणी सर्वांच्या लक्षात आलेली होती। आपल्याला जसं काही भास झालं वगैरे असं काही त्या ठिकाणी शंका घेण्यासाठी काही कारण नव्हतं। आम्हाला खूप आनंद झाला। त्यानंतर आम्ही बापूंचं तिथे दर्शन घेतलं, त्यानंतर आम्ही पुन्हा वडगावला आलो आणि वडगावला आल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी आमची उपासना केंद्र, प्रायोगिक केंद्र म्हणून उपासना आमच्या घरी चालू केली। ती उपासना चालू झाल्यानंतर आमच्या घरामध्ये मुळची घराची वास्तू आहे ती लहान आहे, मोकळी जागा रिकामी खूप होती आणि त्यावेळेला आम्ही बापूंनाही कशी प्रार्थना करत होतो, बापू या लहान जागेमध्ये आमची जॉईंट फॅमिली आहे, सगळी 4-5 बंधू आम्ही आहोत, 12-15 लोक आमच्याकडे आहेत आणि संपूर्ण आमचं घराणं बापूमय आहे सगळे मेन। बापूंना आम्ही प्रार्थना केली आम्हाला वास्तू व्हायला पाहिजे आणि तुम्हाला एका चांगल्या हॉलमध्ये आमचं उपासना घेण्याचा आमचा मानस आहे, तो आपण पूर्ण करा। आम्ही प्रार्थना करत होतो, खूप दिवस असे गेले आणि त्यानंतर एके दिवशी आम्ही पादुका पूजन कोल्हापूरमधून पादुका आणल्या आणि पादुका पूजन आमच्या घरी झालं केंद्रावर। खूप मंडळी आलेली होती त्या दिवशी, पादुका पूजन झालं, महाप्रसाद झाला, आणखी काही मंडळी कोल्हापूरची त्यामध्ये आलेली होती। त्यामध्ये एक गृहस्थ असे वयस्कर हे आमच्या बाहेरच्या पॅसेजमध्येच बसलेले होते, त्यांना खाली बसता येत नव्हतं, खुर्चीवर बसलेले होते। त्यांचाही त्या ठिकाणी जेवले ते आणि त्यानंतर मी म्हणलं चला मी तुम्हाला पोचवायला येतो। आमच्याजवळ मारुती मंदिर आहे, तिथे एक स्टाफ आहे, त्यांना थोडं चालायचं वगैरे प्रॉब्लेम होता, मी त्यांना धरून घेऊन गेलो तिथे। आणि मग त्या स्टॉपवर गेल्यानंतर मी विचारलं साहेब आपण कोण आहे, काही परिचय नव्हता। तर ते म्हटले माझं नाव दिवाण आणि मी कोल्हापूरच्या स्टेट बँक मार्केट यार्डाची स्टेट बँक आहे तिचा ब्रँच मॅनेजर आहे। मग असा विषय निघत निघत मी म्हटलं आमचा एक असा मानस आहे, वास्तू आमची करायची आहे, तर म्हणे या ना सर। मग वेळ परवानगी कशाला मागते, तसं नाही म्हटलं, म्हणजे असं आलं तर चालेल का, असं काही विचारायचं नाही, तुमचं घर आहे, तुम्ही कधीही या, यू आर ऑलवेज वेलकम। हा काही मध्ये 8-10 दिवसाचा पिरियड गेला आणि त्यानंतर पुन्हा आम्ही राजारामपुरीमध्ये गेलो, ते 6व्या गल्लीमध्ये राहत होते आणि हाऊसिंग फायनान्सची एक स्पेशल ब्रँच कोल्हापूरला नुकतीच उघडलेली होती। तिथे गेलो आम्ही त्यांच्या घरामध्ये, वाट बघतच बसलेले होते साहेब, दिवाण साहेब गेल्यानंतर मग बाकीचं सगळं जनरल झालं, चहा कॉफी झाली आणि म्हटलं सर आपण जायचं ना, 7व्या गल्लीतच ब्रँच आहे, आपण निघूया ना म्हटलं साहेबांच्याकडे। थांबा थांबा म्हटले सर, काही जायचं कारण नाही। फोन घेतला आणि फोन लावला, मी दिवाण बोलते, राजाभाऊ वाळवेकर आहेत का तिथे? वाळवेकरनी फोन घेतला आणि त्यांना त्यांनी सांगितलं राजाभाऊ केव्हा येतोयस घरी? म्हटलं सर आपण जाऊया ना, तुम्ही गप्पा बसा म्हटले सर। आणि मग एक 10-15 मिनटामध्ये तिथले ते ऑफिसर वाळवेकर जे होते ते तिथे घरी आले दिवाण साहेबांच्या। 5-10 मिनटामध्ये आत गेले दिवाण साहेब, एक पॅड आणलं, कागद आणले 3-4 आणि त्यांना एवढंच सांगितलं की ही सगळी मंडळी वडगावची आहेत, बापू भक्त आहेत, यांना त्या ठिकाणी एक इमारत बांधायची आहे आणि त्यासाठी त्यांना फायनान्स हवं आहे आणि तो कशा पद्धतीने करायचं सगळं गायडन्स त्यांना आत्ताच्या आत्ता लगेच करायचं। आणि मग चर्चेत न त्या ठिकाणी आम्ही तिन्ही बंधू सर्व्हिसला होतो, कारण पण 15-16 लाख रुपये आम्हाला पाहिजे होते। अन्य इतर बँकांच्याकडे आम्ही पूर्वी प्रयत्न केलेले होते, अनेक तांत्रिक अडचणी होत्या काही ठिकाणी आणि त्यामुळं आम्ही थोडेसे नाराज होतो, पण दिवाणने सांगितलं की ज्या काही अडचणी येतील त्याचं निवारण कसं करायचं हे तुम्ही त्यांना सांगायचं। त्यामध्ये 2-3 अडचणी होत्या,
माझे दादा जे होते त्यांची सर्व्हिस त्या ठिकाणी 7 वर्ष राहिलेली होती. 10 वर्षाचा फायनान्स होता तो. माझी 7 वर्ष दादांची 6 वर्षाची जी माझी 7 वर्षाची माझी 6 वर्षाची आणि मोठे एक भाऊ 3 नंबरचे ते 10 वर्षाचे. प्रॉब्लेम असा आला 10 वर्षाचा फायनान्स हा कसा करायचा. आम्ही भुजकड्यात पडलो. तर मला म्हणलं तुम्ही काय करताय. मी म्हटलं प्राध्यापक आहे ज्युनियर कॉलेजवर. मिसेस काय करतात. म्हटलं मिसेस माझी वकील आहे. कुठे प्रॅक्टिस करते. म्हटलं वडगावमध्ये असते. मग म्हटलं मार्ग आपल्याला काढता येईल त्यामध्ये. 3 वर्षाचे म्हणले तुम्ही काय करा इन्कम टॅक्सचे रिटर्न्स भरा आणि ते पेपर्स घ्या. त्या मॅनेजरनीच आम्हाला सांगितलं की रिटर्न्स त्या ठिकाणी भरून त्या ठिकाणी आमच्याकडे त्याच्या कॉपीज द्या. दादांच्यासाठी पुन्हा प्रॉब्लेम होता 2 वर्षाचा. दादांच्या वहिनी होत्या त्या मेडिकल कॉलेजला आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजला त्या संस्कृतच्या प्राध्यापक होत्या. तिथे त्या ठिकाणी त्यांचं पेशंट जे आहे ते त्या ठिकाणी घ्या म्हणून त्यांनी सांगितलं. आणि धाकट्या भावांचा प्रश्न नव्हता. सगळे ते पेपर्स तयार केले. त्याचे इन्स्टॉलमेंट्स वगैरे त्या ठिकाणी कसे असतील काय असतील हे सगळं त्यांनी करून 2-3 तास आम्ही बसलो. आणि त्यांनी सांगितलं केव्हाही तुम्ही हे पेपर्स तयार करा आणि माझ्याकडे या. मी 2-3 महिने आहे प्रोबेशन पिरियडवर आलेले होते. ठीक आहे म्हटलं. आणि आम्ही त्या फाईल्स वगैरे सगळ्या त्या ठिकाणी परवानग्या घेतल्या नगर परिषदेच्या. इंजिनियर्स आमचे कोल्हापूरला होते त्यांचे प्लॅन एस्टिमेट वगैरे सगळं घेतलं. आणि एके दिवशी आम्ही आलो. त्या तत्पूर्वीची एक घटना मी सांगते की हा फायनान्स करत असताना वडगाव जे होतं ते त्यांना ज्युरिसडिक्शन नव्हतं. वडगावला फायनान्स करण्याकरता ज्युरिसडिक्शन नव्हतं असं असताना त्यांनी परवानगी मुंबईहून मागवून घेतली. वडगाव आणि कागल ह्या 2 गावांसाठी परवानगी घेतली. आणि मग ते पेपर्स घेऊन आम्ही गेलो. त्या वाळवेकरांच्या पेक्षा आणखीन एक सिनियर अधिकारी होते. आणि त्या दिवशी गेल्यानंतर आम्ही गेलो तिथे केबिनमध्ये आणि त्या फाईल्स सगळ्या वाळवेकरांनी त्या साहेबांच्या पुढे ठेवले त्यांच्या सिनियर ऑफिसरपुढे. तर म्हणले आणि हे केलं त्यांना कल्पना दिली असा असा हा या ठिकाणी काम आहे यासाठी ही मंडळी आलेली. तर मग राजाभाऊ काय अवघड आहे. कोणती फाईल त्या साहेबांनी उघडली नाही आणि तुम्हाला फायनान्स आम्ही केलेलं आहे. हे केवळ अशक्य शक्य करीन म्हणतात बापू. हे आमचा सुद्धा विश्वास नव्हता. हे कसं होऊ शकतं. तुम्हाला फायनान्स आम्ही सर केलेलं आहे आणि तुम्ही काय करा. म्हणजे आता 25% अमाऊंट आम्हाला भरायची इथे बँकेत भरावी लागते. नियम आहेत बँकेचे. तर त्यांनी सांगितलं ती बँकेत तुम्ही अमाऊंट भरू नका. तेच पैसे तुम्ही काय करा घरी वापरा आणि फाउंडेशनपर्यंत काम कर. एवढी आमची चर्चा झाली आणि नंतर आम्ही परत आलो. पण तरीसुद्धा आमचं 2-3 महिने असं काही धाडस होत नव्हतं. म्हणजे काय होतं आहे नेमकं. कारण खर्च मोठा आहे. आपण एकदा हात घातला तर त्याची पूर्तता करायला पाहिजे. या ह्याच्यामध्ये आम्ही ते थोडं थांबवलं आणि एके दिवशी त्या साहेबांचा फोन आला सर काम कुठंपर्यंत आहे. आणि मग एकदम आम्ही हादरलो. म्हटलं आता काही खरं नाही चालू करायला पाहिजे. आणि मग त्या कामाला सुरुवात केली. आणि ते सुरुवात केल्यानंतर त्या ठिकाणी ते काम इतकं भरभर अमाऊंट वगैरे त्यांनी रिलीज करत गेले ते. आणि त्या साहित्याचं आता प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी बँकेचे अधिकारी येऊन बघतात की या ठिकाणी फाउंडेशन झालं इतका अमाऊंट रिलीज करायची नेक्स्ट आणखी काय झालं त्या कॉलम्स झाले एवढे पैसे द्यायचे. प्रत्यक्षात आम्ही त्या ठिकाणी ते सगळं रेकॉर्ड ठेवलेलं होतं. फाईल्स ठेवलेल्या होत्या. त्यांच्याकडे आम्ही घेऊन गेलो तर ते म्हणले आम्ही ह्या फाईल्स बघणार नाही आहे. आम्हाला कोणतेही फाईल्स बघायचे नाहीत. म्हणजे एक स्टेट बँकेचा अधिकारी आम्हाला सांगतोय कोणतेही त्या ठिकाणी फाईल आम्हाला बघणार नाही. आम्ही कोणती बिलं बघणार नाही आहे. तुम्ही जे करताय त्या ठिकाणी फक्त सर तुमच्या वास्तूच्या वास्तुशांतीला आम्ही सगळे येणार. आणि तुम्हाला सांगायचं आश्चर्य 2.5 वर्षामध्ये ती आमची संपूर्ण बिल्डिंग पूर्ण झाली. हे जे आहे हे या ठिकाणी आपल्या कल्पनेच्या पलीकडचा हा त्या ठिकाणी अनुभव. आणि त्यानंतर पुढे मग ही मंडळी काही दिवसांनी दुसऱ्या एका बिल्डिंगसाठी त्या ठिकाणी ते बघायला आलेले फायनान्स करायला. त्यावेळेला घरी आले पण त्यावेळेला बिल्डिंगचं राहिलं आमचा बापूंचाच विषय आम्ही सगळा बापूंच्या पुढे मांडला. आणि ती 4-5 मंडळी बँकेचे अधिकारी ही पूर्णपणे बापूमय झाली. आपल्या कॅम्पसाठी मराठवाड्यामध्ये बदल्या झालेल्या असताना 5-5 हजार रुपये सरांच्या अकाउंटला त्यांनी पाठवले होते. मखदूम साहेब म्हणून एक होते त्यामध्ये अभिजित मखदूम रिटायर झालेले. ही मंडळी अशी होती. आणि त्यानंतर मग पुन्हा सगळं हे झालं. आम्ही 2-2.5 वर्षामध्ये ते सगळे त्यांचे इन्स्टॉलमेंट सेटल केले. नील झालं म्हणजे सगळ्या गोष्टी आमच्या रिटायरमेंटपूर्वी त्या ठिकाणी संपल्या. आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी ही आमची वास्तू झाली. आज त्या वास्तूमध्ये बापूंची त्या ठिकाणी उपासना चालते आहे. बापूंचं त्या ठिकाणी तिथेच त्या ठिकाणी आम्ही स्थाना त्यांना हे केलेलं आहे. एक सुंदर असं त्या ठिकाणी ठिकाण साहेबांनी नेरले साहेबांनी वगैरे बघितलेलं आहे ते. आणि तिथे संपूर्ण आनंदामध्ये संपूर्ण घर जे आहे ते बापूमय आहे. आत्तासुद्धा आमचे 10-12 लोक रोज आमचे त्या ठिकाणी सुमो येते आहे.
जाते आहे, बापूंची सेवा जी आहे हेच आमचं त्या ठिकाणी आता मूळ ध्येय आहे. परवा मुंबईला गेलो होतो मी, त्यावेळेला मला कर्जतला मी गेलो आणि गो विद्यापीठामध्ये त्या माळवदे तिथे कोणतरी होते, त्यांनी सांगितलं सर आम्हाला तुम्ही गोवऱ्या देऊ शकाल का. संपूर्ण हिंदुस्थानमध्ये आणि बाहेरच्या असंख्य ठिकाणी आमची उरी जाते, गोवऱ्या आम्हाला मिळत नाही आहेत, तर हे तुम्ही करू शकाल का. तिथे आम्ही काही होकार दिला नाही आणि घरी आल्यानंतर आपले सगळे कार्यकर्ते आमच्या अंबपचे गणपतराव माने बिने आम्ही सगळे एकत्रित बसलो आणि आम्ही हे मनोमन ठरवलं आणि तुम्हाला सांगायचा आनंद वाटतोय या आज आपल्याकडे 50,000 श्रेणी हे आपले टेलर जे आहेत हे आपण त्या ठिकाणी आणले. आपल्यातले सगळे 50 कार्यकर्ते 5 रविवार पूर्ण दिवस आम्ही डबे घेऊन तिथे जात होतो शेतावर. सुंदरपैकी जागा केलेली होती आणि मस्त मजेमध्ये हे काम जे आहे ते बापूंनी करून घेतलं. या ठिकाणी इतकी बापूंची प्रचंड त्या ठिकाणी आमच्यावर सगळ्या घराण्यावर कृपा आहे. जो शब्द त्या ठिकाणी आम्ही ठरवत होते बापू आमच्याकडून करून घेत आहेत. हरिओम अंबज्ञ अंबज्ञ.